नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता बातमी पाहूयात महाशिवरात्रीची. जय शिवशंभू म्हणत आज राज्यभरात महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण राज्यातील शिवमंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. शिरूर आणि पंचक्रोशीतील जागृत अशा रामलिंग देवस्थानातही आज भाविक भक्तांची एकच गर्दी फुलली होती. आज सकाळपासून दर्शनासाठी पूजेसाठी पंचक्रोशीतील हजारो भक्त मंदिरात येत आहेत. आज महाशिवरात्रीपासून रामलिंग यात्रेलाही सुरुवात झाली आहे. शिरूर आणि पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या जागृत श्री रामलिंग महाराजांच्या यात्रेला आजपासून मोठ्या आनंदात सुरुवात झाली. काल शिरूर मधल्या शिवसेवा मंडळ इथे रामलिंग महाराजांची आरती करून शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या रामलिंग महाराजांच्या पालखी मिरवणुकीत ढोल ताशा, भजनी मंडळं, सनई चौघडे, झांज पथक यांनी शहर गजबजून गेलं. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, विद्युत रोषणाई, सोबतच सुरक्षेसाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. पालखी दर्शनासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली होती. यावेळी एकात्मतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांनीही मिरवणुकीतील नागरिकांसाठी शीतपेयांचं वाटप केलं. काल वाजत गाजत निघालेल्या या पालखीचं आज पहाटे महाशिवरात्रीच्या दिवशी रामलिंग देवस्थानात आगमन झालं. त्यानंतर आजपासून मोठ्या दिमाखात आणि उत्साहात रामलिंग महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. आज महाशिवरात्री दिनी रामलिंग देवस्थानच्या आजच्या कार्यक्रमांचा आणि यात्रेचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी विजया हिनं. आपण पाहूयात. हा जो गजबजलेला परिसर आणि लाखोंच्या संख्येने आपण भाविक भक्त या ठिकाणी पाहत आहोत, तो आहे शिरूर शहरातील पंचक्रोशीतील रामलिंग यात्रा सोहळा. खरं तर असं म्हटलं जातं, करोडो सूर्यांची प्रखरता ज्याप्रमाणे असते त्याच पद्धतीचं प्रभावशाली रूप महादेवांनी आज धारण केलं होतं आणि त्याचमुळे आजचे दिवस हा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. खरं तर महाशिवरात्र हा संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत असते, मात्र रामलिंगाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. आजच्या दिवशी प्रभू रामचंद्र यांनी महादेवाची पिंड या ठिकाणी स्थापन केली होती, म्हणूनच या ठिकाणाला रामलिंग असं नाव पडलेलं आहे. शिरूरकरांसाठी हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. लाखोंच्या भाविक भक्तांची जी जबाबदारी आहे ती या येथील पोलीस प्रशासनावर आहे, त्यामुळे नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक जे सारंकर साहेब आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या यात्रेची पूर्ण दखल ते घेत आहेत. त्याच पद्धतीने शिरूरमधील ग्रामस्थ, ट्रस्टी, जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांचं मोलाचं सहकार्य या यात्रेसाठी असतं, म्हणूनच ही यात्री महाराष्ट्रात एक जगप्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. नागरिकांना माझं एक विनम्र आवाहन असेल की मुलांची काळजी घ्यायला पाहिजेत. काही मिसिंगचे वगैरे छोटे मोठे तक्रारी झालेले आहेत, परंतु सगळे ट्रेस झालेले आहेत मंदिरात आणि लाईनमध्ये थोडंसं मुलं मिस होत आहेत. महिलांच्या बाबतीत विशेष करून सांगेल, त्यांनी आपले दागिने सांभाळायला पाहिजेत, आपल्या मंगळसूत्राची पुरेपूर काळजी घ्यायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आपलं मंगळसूत्र दागिने चोरी होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजेत. साध्या वेशातले पोलीस आहेत, माननीय DYSP बारी सर स्वतः बंदोबस्तावर नियंत्रण करत आहेत, मी स्वतः आहे, माझे ऑफिसर्स आहेत. जवळजवळ 100 लोकांचा होमगार्ड आणि पोलीस असा बंदोबस्त आहे, 10 ऑफिसर काम करत आहेत. आपण माझ्या मागे पाहू शकता की लहान मुलं हे इथे विविध खेळण्यांनी सजलेल्या यात्रेचा आनंद घेत आहेत. खरं तर लहानांपासून मोठे व्यक्ती या यात्रेसाठी येत असतात आणि आपला आनंद लुटत असतात. ये बहुत खुशी हो रही है, ये मेला ग्राउंड में बहुत भीड़ देख रहा हूँ और यहाँ के लोग बहुत उत्सव के साथ धूमधाम से ये आज का जो शिवरात्रि का त्यौहार है ना उसको मना रहे हैं. सलग 3 दिवस या यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलेलं असतं. विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच इतिहास या रामलिंग ठिकाणाचा आहे. या ठिकाणी ज्यावेळेस श्रीराम प्रभू वनवासाला असताना या शिरूर गावामध्ये या गोंडनदी काठावरती या ठिकाणी येऊन आणि श्रीराम आणि या ठिकाणी घोडगंगेवरती आंघोळ करून शंकराची पिंड तयार केली आणि ती पिंड सूर्य उगवण्याच्या अदोगर पूजा करून परत ती विसर्जित करायची असती, परंतु श्रीरामांना तो वेळ लागल्यामुळं त्यांनी ती पिंड तशीच राहिली आणि सूर्य उगवला आणि म्हणून रामलिंग ही
त्या लिंगाचं नाव रामलिंग ही व्याख्यायिक आहे अशी या ठिकाणची भावना आहे. आणि म्हणून शिवरात्रीला महादेवाचं मंदिर असेल त्याला फार महत्त्व आहे. शिवरात्र म्हणजे महाशिवरात्र ही, आणि या महाराष्ट्र शिवरात्रीला हा उत्सव भरवण्यात येतो. रामलिंग महाशिवरात्र यात्रा उत्सव सन 1973 पासून सुरू झाला आणि महाशिवरात्रीच्या अगोदर 7 दिवस भजन कीर्तन प्रवचन अन्नदान भोजनाचा कार्यक्रम 7 दिवस चालत असतो. भव्य रेकॉर्डन स्पर्धा या ठिकाणी होत असतात आणि जवळजवळ पुणे जिल्हा नव्हे तर नगर जिल्ह्यातनं अनेक प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी या शाळेच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आदरणीय प्रकाशभाऊ धारेवाल यांच्या संकल्पनेतून आणि आदर्श सरपंच अरोरा गावटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा गेली 8 वर्षे आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरं करत आहोत. जवळजवळ 2 लाख रुपये बक्षीस असलेली ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आजही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. शिरूरपासून तर श्री रामलिंग देवस्थानपर्यंत विविध ठिकाणी रस्त्यांवर भाविक भक्तांसाठी मोफत अन्नदानाचं वाटप करण्यात येत आहे. उपवासाचे पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, त्यामुळे भाविक भक्तही मोठ्या आनंदाने उत्साहाने या महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत. दरवर्षी चालू असणाऱ्या या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात आज ह्या वर्षी पोलीस मित्रमंडळ सगळे साहेब असतील, तसेच ट्रस्ट कार्यकारी सगळं सहकार्य करतात. आपण पाहू शकता की रामलिंग यात्रामध्ये विविध दुकानं या ठिकाणी सजलेले आहेत. लहान मुलांसाठी खेळण्या असतील, तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील, महिलांसाठी उपयोगी अशा वस्तू, मुलींसाठी मेकअपचं सामान, या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण अशी ही जत्रा आहे आणि नागरिकही या खरेदीसाठी पूर्णतः मग्न झालेले आहेत. तर अशा पद्धतीने शिरूरमधील श्री रामलिंग यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला. सलग 3 दिवस या यात्रेचे नियोजन असतं. विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम या यात्रेनिमित्त पार पडत असतात. श्री रामलिंग ही यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे असे की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. कॅमेरामॅन किरणसह मी विजया, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर. तर अशा प्रकारे मनोकामना पूर्ण करणाऱ्या रामलिंग महाराजांची यात्रा सुरू झाली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.